नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये जबरदस्त मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सोळा मार्च रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला सविस्तर तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे गारपीट होण्याची शक्यता देखील आहे नागपूर हिंगणा ना पाचगाव तसेच धामणा कमळेश्वर दुर्ली हा जो काही परिसर आहे वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला अंशता ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे पहाटेच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा नागपूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये तसेच भंडारा जिल्ह्याकडे बघितलं असता भंडाराच्या जिल्ह्याकडे पावसात जोर सकाळच्या दरम्यान जास्त राहील सोळा मार्च रोजी या ठिकाणी दक्षिण भागाकडे पाऊस बघायला मिळू शकतो उमरेड . या ठिकाणी सकाळच्या दरम्यान पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात मात्र जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी दुपारनंतर पावस जोर वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस देखील भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे या ठिकाणी बघायला मिळू शकतोय उमरेड खैरगाव भिवापूर पवनी गोथंगाव अडियल आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आणि बाकी भागाकडे देखील मध्यम ते भाग बदल्या जोरदार पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आहे चिखली मौदा वारथी धर्मपुरी बार्शिया सोली कंधारी तुमसर आसपासच्या लगतच्या सर्व काही परिसरामध्ये आणि गोंदिया जिल्ह्याकडे बघितलं असता गोंदियामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी गोंदिया लांजी साकोली देवरी डोंगरगड आसपासचा जो सर्व काही परिसर आहे लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे दक्षिण भागकडे पावसात जोर जास्त राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला मात्र पावसात जोर कमी राहील अंशता ढगाळ वाटून राहील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय गोंदिया जिल्ह्याकडे गडचुलीकडे बघितलं असता गडचिलीकडे या ठिकाणी आज मध्यरात्रीला पावसात जोर कमी राहील भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात मात्र पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे गडचुली जिल्ह्यामध्ये आणि दक्षिण भागाकडे गारपीट आणि जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी मुरुमगाव कापसी गडचोली आरमोरी शिंदेवाही मूल चामोर्शी या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी देखील पावसात जोर जास्त राहील गडचुलीमध्ये मुलचेरा एटापल्ली गिरवाडा आसपासच्या लग्नाच्या परिसरामध्ये या ठिकाणी आहेरी भांबरगडा हा जो काही परिसर आहे मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गारपेट देखील बघायला मिळू शकते पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहील तसेच या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील मुसळधार पावस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे राजुरा चंद्रपूर भद्रवती मूल शिंदेवाही आसपासच्या काही परिसरामध्ये आणि या भागामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही मात्र ढगाळ होतून राहील पावसात जोर कमी राहील पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर आणि दुपारच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो चंद्रपूर जिल्ह्याकडे आणि आसपासच्या लग लगतच्या परिसरामध्ये यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळमध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी पांढरकवडा रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि याच भागामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला अंशतः ढगाळ होतून राहील पावसात जोर या ठिकाणी कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला ढगाळतून राहील हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे पाऊस जोर थोडा कमी राहील वर्धा सेलू तुळजापूर हा जो काही परिसर आहे हिंगणघाट वाडनेर वाडकीपुणी या ठिकाणी आज मध्यरात्रीला जोर थोडा कमी राहील मात्र पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर वाढत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस उत्तर भागकडे हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता देखील लाडगड वादोना अरबी तेळगावष्टी कारंजा या काही परिसरामध्ये आहे अमरावतीकडे बघितलं असता अमरावती जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता अमरावतीमध्ये पुढील चोवीस तासामध्ये आहे म्हणजेच सोळा मार्च रोजी चांदूर अमरावती मोजरी आष्टी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आज मध्यरात्रीला बघितला असता अंशता ढगाळ वातावरण राहील पाऊस जोर कमी राहील अकोलाकडे अंशता ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी शक्यता आज मध्यरात्रीला आहे जोर कमी राहील अकोला मूर्ती यापूर यापूर अकोट ते लहरा आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये मात्र पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये पावस जोर वाढत आहे मध्यम भाग भागमधला जबरदस्त जोरदार पाऊस देखील अकोला जिल्ह्यामध्ये दे आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी अकोलाच्या दक्षिण भागाकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील पातूरकडे वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट देखील बघायला मिळू शकते वाशिम रिठाड रिसोद मालेगाव मडसूळ आसपासच्या भागाच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी पाऊस जोर जास्त राहील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता ढगाळ वातावरण जास्त राहील पावसात जोर कमी राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी वातावरण कोळ्या देखील राहील वाशिम जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये बुलढाणामध्ये देखील आज ढगाळ वातावरण जास्त आहे उंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींशी शकता बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकते लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चकली बुलढाणा या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदलला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे देऊळगाव राजा राजा आडगाव राजा देऊळगाव माही हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर कमी राहील मग तर तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते खानदेशात जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि दक्षिण भागाकडे पावसाची शक्यता आहे गारपीट देखील बघायला मिळू शकतोय खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये एरंडोल परोळा पाचोरा भडगाव पाहुर जामनेर बोदवड या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर अमळनेर परोळा एरंडोल पाचोरा भडगाव या ठिकाणी पाहूर जामनेर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी गारपीट आज मध्यरात्रीला देखील बघायला मिळू शकते धुळे जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला धुळे होरपाडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो साखरी तालुक्याकडे जोर कमी राहील चिमठाणी दोंडाई च शेरपूर अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर जास्त राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय धुळे साखरेकडे पाऊस जोर जास्त राहील नंदुरबारकडे अंशतः ढगाळ होतून राहील आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये मात्र पाऊस जोर जबरदस्त बघायला मिळू शकतो आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये सापुतारा सटाणा देवळा चांदवड वणी मालेगाव मनमाड येवला हा जो काही परिसर आहे निफाड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तर नाशिक निफाड हा जो काही परिसर आहे सिन्नर इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो मालेगाव मनमाड येवला निफाळ हा जो काही परिसर आहे लासलगाव पाटोदा या परिसरामध्ये सिन्नरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय मात्र गारपीट होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तसेच अहमदनगर जिल्ह्याकडे बघितलं असता अहमदनगर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये कोपरगाव रामपूर संगमनेर घरगाव राहुरी घोडेगाव या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि याच भागामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे मध्यरात्रीला आज कोपरगाव संगमनेर घरगाव हा जो काही परिसर आहे नाशिकमध्ये सिन्नर इगतपुरी त्र्यंबक हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आज मध्यरात्रीला या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागकडे आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये पावस जोर वाढत आहे तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय काडा जामखेड शेवगाव राळेगाव कर्जत करमाळा श्रीगोंदा दौंड हा जो काही परिसर आहे लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागकडे पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर पुणे सासवड लोणत फलटण बारामती या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलला जोरदार पाऊस आज मध्यरात्रीला या ठिकाणी पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र उत्तर भागकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपात तर या ठिकाणी जुन्नर मंचर चाकण पुणे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज मध्यरात्रीला तर सातारा जिल्ह्याकडे आज मध्यरात्रीला उंशता ढगाळ उतून राहील पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात आहे आज या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे पहाटेच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये वडू ूज कठावणीदाल देवडी मोला द्राखी या परिसरामध्ये पूर्व भागकडे पाऊस होऊ शकत आहे सातारा जिल्ह्याच्या आज या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे सातारा जिल्ह्यामध्ये देखील तर सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या माध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील भाग बदलत जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये सोलापूरकडे मात्र पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आज मध्यरात्री देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर आज मध्यरात्रीला सोलापूरमध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे इंदापूर अकलूस पिलीव पंढरपूर इचलगाव माहोळ कुर्डवाडी वैराग सोलापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त पावस जोर वाढत आहे सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पंढरपूर सांगोली इचलगाव माहोळी या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये आणि अक्कलकोटकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये सांगलीकडे बघितलं असता सांगली आणि कोल्हापूरमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशता होतून राहील पुढील चोवीस तासांमध्ये हलक्या मध्यम सरींनी शक्यता आहे सांगली आणि कोल्हापूरकडे सा सा मदे आज मध्यरात्रीला मात्र पावसाची शक्यता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तर सांगलीमध्ये सांगली, सांगली तासगाव कुची नागद जत हा जो काही लगतचा परिसर आहे कुडाची अथनी या ठिकाणी देखील मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच कोल्हापूर कोडोली इस्लामपूर हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला मध्यम ते भागबद्दल जोरदार स्वरूपात आहे तसेच या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मा मात्र पावसा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विध या ठिकाणी किनारपट्टीला बघितलं असता किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता अंशतः आढागाळून राहील तुरळक रा ठिकाणी भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय पावसात जोर कमी राहील या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर आज मध्यरात्रीला या ठिकाणी कोल्हापूरकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हलक्या मध्यम सरींशी शक्यता आज मध्यरात्रीला जोर कमी राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे आज मध्यरात्रीला पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील माखजन कोयना पाटण चिपळुंगुहागर खेड दापोली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये प्रतापगड गोरेगाव दिवेगर रोहा लवासा या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील मात्र आज मध्यरात्रीला या ठिकाणी काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये तर आज मध्यरात्रीला अलिबाग पेन खोपोली कासमत चाकण पुणे लवासारोहा हा जो लगतचा काही परिसर आहे पुणे जिल्ह्याचा काही रायगड जिल्ह्याचा काही या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर मुंबईकडे देखील आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे मुंबई नवी मुंबई नेरळ उल्हासनगर ठाणे वसई विरार या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे पालघर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असं मराठवाड्यामध्ये आज संभाजीनगरकडे या ठिकाणी अंशतः ढगाळ होतून राहील आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे ढगाळ होतून राहील मात्र तो तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे उत्तर भागाकडे पावसाची शक्यता आहे कन्नड चाळीसगाव सिल्लोड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान तर पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे या ठिकाणी श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये तर या ठिकाणी सेंद्रा मेडिसी पिपरी काचोड पाचोड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सोळा मार्च रोजी आपल्याला बघायला मिळू शकते धाकेपाल बिटकीन निंबेजळगाव या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे धरणक्षेत्राकडे बघितलं असता पैठण दैगावणी भक्तापूर मध्यम स्वरूपाचा भाग भागमधला जोरदार पाऊस आणि उत्तर भागकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय दौलताबाद एलोरगुफाय नर कन्नड अंबाला सायगाव चाळीसगाव फिलो पिशोर फुलंबरी रामगाव या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर जास्त राहील आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरीं शिकत आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता या ठिकाणी पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतो जाफराबाद समर्थनगर असनाबाद भोकरदन हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस शिकत आहे आणि बाकी भागकडे बघितला असता दक्षिण भागाकडे देखील या ठिकाणी तारगाव कोलापांगरी हा जो काही परिसर आहे आंबड पानवाडी तानवाडी ईश्वरनगर या परिसरामध्ये मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच रामशेगाव छोटा मंगळूर या देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे बीड जिल्ह्यामध्ये या देखील पुढील चोवीस तासामध्ये पावसाचा जोर जास्त राहील बीड गेवराई उमापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जोर जास्त राहील बीड जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बीड गेवराई माजलगाव आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा या सर्व गाई परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आज मध्यरात्रीला जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम सरी शक्यता आहे पहाटेच्या दरम्यान देखील बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे दाराशिवकडे बघितला असता या ठिकाणी येडशीपेठ खामगाव उस्मानाबाद बेलीम तुळजापूर या ठिकाणी आज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान हलक्या मध्यम स्वरूपात पाऊसची शक्यता आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये जोर वाढून मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी कळंबा सातारखेडबूम येडशीपेठ हा जो काही परिसर आहे जोरदार पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच उस्मानाबाद खामगाव बेलीम तुळजापूर या ठिकाणी देखील मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस गारपीट बघायला मिळू शकते लातूरमध्ये लातूरमध्ये देखील पाऊस जोर जास्त राहील लातूर शवणपाल उदगीर तसेच निलंगा औसा या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तर आज मध्यरात्रीला ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे परभणीकडे बघितलं असता परभणीमध्ये दे देखील झरी बोरी जंतूर सैलू पाथरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा दक्षिणेला जोरदार पाऊस होणे शक्यता आहे परळी खेडकडे पावसं जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं असता मध्यरात्रीला अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे नांदेड जिल्ह्याकडे आज मध्यरात्रीला जोर थोडा कमी राहील मात्र पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड वगळा भोकर पेठोंबरी या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तसेच हिंगोलीकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत या आउ... ठिकाणी आउ... औंडा नागनाथ या ठिकाणी बघितला असता बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला देखील हलक्या मध्यम सरी शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र